मागील महिन्यात महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बजाज अलियन्स यांच्या कारभारावर व्हिडिओ क्लिप बनवणारा योगेश शेळके चांगला अडचणीत सापडला. शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करून बँकेची बदनामी केल्याबद्दल योगेशवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 1 कोटी रुपयांचा दावा ठोकला. त्यामुळे आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया योगेश शेळके यांनी व्यक्त केली. पाहुयात नेमकं काय आहे हा प्रकार सविस्तर बातमी. बँका आणि विमा कंपन्यांचे संगनमत असून शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली जाते याचा व्हिडिओ योगेश शेळके यांनी व्हायरल केला होता. काही दिवसातच हा व्हिडिओ संपूर्ण राज्यात पसरला होता. माध्यमांनीही याची दखल घेतली. मात्र आता बदनामी केल्याचा आरोप करत बँकेने त्याच्या विरोधात तब्बल 1 कोटींचा दावा ठोकला आहे. यामुळे योगेश चांगलाच अडचणीत सापडला आहे. योगेशने अजून एक व्हिडिओ बनवला असून त्यामध्ये तो मदतीची मागणी करतोय. ही नुकसान भरपाई देणे शक्य नाही. खरं सांगून काही गुन्हा केला का? त्यामुळे आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं या व्हिडिओमध्ये योगेश सांगत आहे. मुख्यमंत्र्यांनीच मला न्याय द्यावा, अन्यथा मला 15 दिवसांमध्येच मंत्रालय परिसरात आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे योगेश सांगत आहे. ही बातमी कळताच आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी योगेशचा शोध घेऊन त्याच्याशी बातचीत केली आहे. पाहुयात नक्की काय होतं हे प्रकरण. महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बजाज अलियन्स कंपनीचा पोलखोल करणारा योगेश शेळकेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जर शेतकऱ्याने कर्ज काढलं तर त्यास 20,000 रुपयांचा विमा बजाज अलियन्स काढत असत. हा नियम सरसकट सर्वच शेतकऱ्यांना लागू करून ही कंपनी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा दावा या तरुणाने केला होता. हा सर्व खटाटोप केवळ कंपनीच्या व्यवस्थापकाला परदेशवारी करण्यासाठी केला जात असल्याचंही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं. बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने 3 लाखांचा विमा मिळवून दिला तर त्याला परदेशवारीची संधी होती. याकरता शेतकऱ्यांना वेगवेगळे आमिष दाखवले जात होते. वेळ प्रसंगी बनावट स्वाक्षऱ्याही केल्या जात होत्या असा आरोप शेळके यांनी केला होता. आज नोकऱ्या मिळत नसल्यानं तरुणाई आज अक्षरशः रस्त्यावरती आहे. काही लोकांना रोजगार मिळावा या अपेक्षेनं सरकारकडे ते अर्ज करत आहेत, मात्र नोकरी मिळत नाही. योगेश हा यातलाच, त्याला नोकरी मिळाली मात्र त्याला त्या नोकरीमध्ये शेतकऱ्यांचं हित होतंय असं वाटलं आणि त्यानं सोशल मीडियावरती काही व्हिडिओ केले. व्हिडिओ केल्याच्या नंतर त्याला बँकेनं आज घरी बसवलंय. घरी बसवलं नाही तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं त्याच्यावरती 1 कोटीचा दावा सुद्धा ठोकलाय. काय नेमकं प्रकरण आहे हे त्याच्याकडून जाणून घेणं. योगेश, काय नेमकं प्रकरण आहे? तू जॉईन झालास तेव्हापासून कसं झालं हे प्रकरण जरा समजून सांग. मी जॉईन झाल्यास की बाबा मला असं म्हणजे ज्यावेळेस जॉईन झालास मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत म्हणजे बजाज अलियन्ससोबत ज्यावेळेस जॉईन झालं तर त्यांचं टायअप असल्यामुळं मला काम होतं की महाराष्ट्र ग्रामीण बँकेत बसून तिथल्या जी काही पॉलिसी होत्या ती इथल्या ऑफिसला डॉक्युमेंट्स असं सबमिट करून त्यांचं लॉग इन करायचं ऑनलाईन असं माझ्याकडं काम होतं. मग 14 जूनला जॉईन झालो तर 1 ऑक्टोबरपर्यंत माझं एक लय झालं, मला 40,000 च्या 4 महिन्यात पॉलिसी भेटल्या असतील. मग ऑक्टोबरमध्ये जेव्हा यांचं कॉन्टेस्ट लॉन्च झालं त्यावेळेस प्रत्येक बँकेचं म्हणजे 1-1 दिवसातच 3-3 लाख रुपये बिझनेस व्हायला. मग मला थोडा की बाबा असंच म्हणलं आता, पण ॲक्च्युली ज्यावेळेस मला आमच्या मॅनेजरनं पाठविले डॉक्युमेंट्स हे ते व्हॉट्सअपवर आणि मला म्हणाला की तू सही कर, कस्टमरचे हे कर ते कर, म्हणून मला थोडा डाऊट आला की बाबा हे कसं काय होऊ शकतंय की बाबा कस्टमरच्या सही मी कशा करू शकतो. म्हणून एक पहिल्या कस्टमरचा नंबर होता त्याला मी फोन केला, त्यावेळेस त्यानं मला म्हणला की बाबा मला असं म्हणलेत की तुला तू पॉलिसी 50,000ची घेतलीस तर तुला मी लोन देऊ बँकेवाला, मॅनेजर असं म्हणलेत. म्हणून मी काढायला म्हणलं माझी काही इच्छा नाही लोन ही काढायची. बरं, यात तुला काय संशयास्पद काय वाटलं? संशयास्पद म्हणजे मला क्लिअर म्हणायला की झेरॉक्स काढून घ्या आणि तू सही कर आणि तुझी तू लॉग इन कर आणि सेम अमाऊंटचे 10 DD दिल ते मला व्हॉट्सअपवर पाठवून, म्हणजे तुला कोणती पॉलिसी कुणाला बसवायची ती बसव म्हणले. म्हणजे शेतकऱ्यांना इथं नुकसान कसं होत होतं? नुकसान म्हणजे तुम्हाला पॉलिसीच माहीत नाही कोणती दिलीत हा पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट तुमच्या सयास नाहीत ना त्याच्यावर. 50,000 कितीचा प्रीमियर होता त्या शेतकऱ्याला? 50,000 किती दिवस भरायचे? 5 वर्ष. आता एकूणच ही सर्व परिस्थिती तू त्या पहिल्या व्हिडिओ मध्ये दाखवली होती, त्यानंतर नेमकं काय झालं सांग. त्यानंतर मला पूर्ण प्रसार माध्यमांनी ते केलं,
प्रसार माध्यम घरी आले, माझ्या मुलाखती घेतल्या, सगळं झालं. पण ह्याच्यात एक गोष्ट आहे की प्रशासनानं काहीच कारवाई केली नाही. उलट मला आता बदनामी झाल्यामुळे हो काही मला 1 कोटीचा माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं दावा दाखल केलाय. आता 1 कोटी भरू शकशील का? नाही सर, मी मेलो तरी माझं शरीर अख्खं इकलं, किडण्या बिडण्या काढून जरी इकले तरी माझं भरणं शक्यच नाही. मला हे कुठं 2 एकर शेती, त्याच्यात पण आज कसलाच पीक नाही. तुम्ही बघू शकतात की सगळं माळरण आहे आमचं तर शेत. आणि जर मी खरं बोललो, एक महाराष्ट्राच्या जनतेची शेतकऱ्याची बाजू घेऊन बोलल्यामुळे जर मला कैद करायची असली तर 20-25 वर्षे मध्ये टाकून करावं त्यांचे 1 कोटी फिटूस, तर मी तर असे भरू शकत नाही. बरं, सरकारवर सरकारनं तुला या सगळ्या भूमिकेबद्दल तुझी भूमिका घेतली, त्यात काय करायला पाहिजे असं वाटतंय तुला? सरकारनं आधी चौकशी करायला पाहिजे. आता मी एवढं आरडून सांगायलोय, पुराव्या सहित सांगायलोय. आता मला माझा नंबर टाकायला लावायचे त्या फॉर्मवर, आणि व्हेरिफिकेशन साठी कोण आला हे बँकेवाले पण सांगायचे आणि कंपनीवाले पण सांगायचे. जर व्हेरिफिकेशन वाला आला तर तुझी तू बोलायचं की मी कस्टमर बोलतोय म्हणून. ह्याच मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो की मला कंपनीकडून मेसेज आला की कधी आला तो? आता 23 जानेवारीला की तुमची पॉलिसी डिस्पॅच झाली म्हणून. मी तर कोणती पॉलिसीच घेतली नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला ह्यांनी 1 नंबरवर फॉर्मवर माझा नंबर टाकायला लावला, आता मला व्हेरिफिकेशन साठी फोन आला. आता हे बँकेनं तुला म्हणजे इन्शुरन्स कंपनीनं कधी नोकरी होऊन काढलेलं? लगेच काढलं होतं. मी त्यावेळेस माझा राजीनामा घेतला होता आणि ते दिवाळीच्या आदल्या दिवशी, दिवाळीच्या आदल्या दिवशी मला सांगितलं की बाबा तू जर तुला हे असं काम करायचे नसले तर तू बँकेतच जायचं नाही. त्यानंतर तू सांगितलं की शेवटला तुला एका बँकेच्या लोकांनी बोलवून घेतलं, त्यावेळेस नेमकं काय झालं होतं? सर त्यावेळेस म्हणजे एक सर तुम्हाला त्याच्या आधीची पण माहिती सांगतो की मला मी सगळ्यांनी सांगितलं होतं की बाबा असं असं मला मॅनेजर करायलाय म्हणून, सह्या खोट्या कर, हे कर, ते कर, तुमचे हे कर. मग कुठलीच महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का? तर ते कॉर्पोरेट पार्टनर आहेत. मग पॉलिसीत फ्रॉड होतंय म्हणल्यास पार्टनर हे हेतून तुम्हाला त्याच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि झाली गोष्ट ह्याची की मला लातूरच्या हॉटेलमध्ये बोलून घेण्यात आलं आणि त्यांनी माहिती की बाबा मी पुरावा काय घेईल म्हणून एक मोबाईल हे ते मला कुठलाच मध्ये घेऊ दिला नाही, स्विच ऑफ करायला लावली सगळी मला मोबाईल. आणि आधी माझा मोबाईल पण चाळे की त्यांनी डिलीट करता येईल का काही, पण माझं नशीब की मी ते मोबाईलमध्ये दुसरं सगळं सेफ करते. मला सांग आता तुझ्याकडे पुन्हा नंतर कुणी आलं का? विरोधी पक्ष एवढे मोठे आहेत, तिथले कुणी आले का? आणि नेमकी समाजातील लोकांनी तुला येऊन भेटी दिल्या का? त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं? नाही नाही, माझा साहेब कुणी झालं नाही माझ्या मदतीला. खरंच आज कळालं की बाबा मी एक सामान्य नागरिक आहे. काहीतरी तुम्ही आमदार खासदारानं जर ही गोष्ट उघडकीस आली असती तर त्याला त्याचं क्रेडिट लय भेटलं असतं. त्यानं अख्खी तिथं संसद ही केली असती, आमदार असता तर विधान भवनात ह्या हल्ला केला असता. पण मी एक सामान्य आहे माणूस म्हणून माझ्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही सर. मला मग मला आता खायचे वांदे आहे तर मी 1 कोटी कुठले भरू? हा, मला दिलेली ऑफर मग मी ऍक्सेप्ट केली असती तर माझा आईच झाली असती. हे सगळं कुठं ना ज्यावेळेस मी उघडून काढला त्यावेळेस मला म्हणले की बाबा तू काय असं कर, कंपनीवाले म्हणले की प्रसार माध्यमाशी बोलू नको, तुला घरी बसून पगार देऊ. मग मला ती काही नको होतं होय. पण माझा प्रश्न म्हणजे बाबा जनतेचं नुकसान होणे, शेतकऱ्याचं नुकसान होणे. एकूणच जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे, जर तरुण या ठिकाणी लढत असेल तर त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभारलं पाहिजे, नाही तर योगेश सारखे पुन्हा तरुण उभार राहणं अशक्य असणार आहे हे त्याच्या बोलण्यावरून कळतंय. कारण सरकारनं यामध्ये कसली भूमिका घेतली नाही, विरोधी पक्षातल्या नेत्यांनी या ठिकाणी येऊन त्याची विचारपूस केली नाही, समाजातील काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा याची विचारपूस केली नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने औरंगाबादच्या मुख्य कार्यालयाकडून वकील प्रदीप शहाणी यांच्या मार्फत 29 जानेवारीला ही नोटीस योगेश शेळके यास बजावली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री योगेशच्या व्हिडिओ क्लिपची दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.